विद्यार्थी मित्रांनो आपण आज प्रकरण 2 वास्तव संख्या याच्यातला अपरिमेय संख्या हा भाग आपण पाहणार आहोत. अपरिमेय संख्या पाहण्याच्या अगोदर तुम्हाला काही संख्यांची ओळख असणं आवश्यक आहे आणि ती असेलच तुम्हाला असं गृहीत धरू. परंतु आपण सर्वात अगोदर संख्या पाहणार आहोत नैसर्गिक संख्या. तो कॅपिटल एम या अक्षराने आपण दाखवतो. त्याच्यानंतर पाहणार आहोत पूर्ण संख्या संच. तो डब्ल्यू या अक्षराने आपण दाखवतो. त्याच्यानंतर आहे पूर्णांक संख्या संच. तो आय अक्षराने दाखवतो. त्याच्यानंतर चा संख्या संच आहे परिमेय संख्या संच. तो क्यू अक्षराने दाखवतो आणि त्याच्यानंतर संख्या जी येते ती आहे अपरिमेय संख्या. मग अपरिमेय संख्या म्हणजे काय की ज्या जी संख्या आपल्याला अंश आणि छेद या स्वरूपात मांडता येत नाही किंवा दशांश अपूर्णांकात लिहिण्याचा प्रयत्न केला तर त्या संख्यांचा क्रम कोणताही नियम पाळत नाही अशा संख्यांना अपरिमेय संख्या असे म्हणतात. मग अपरिमेय संख्या आणि परिमेय संख्या या दोन्हींचा जो संच असतो त्याला वास्तव संख्या संच असं म्हणतात आणि तो आपण संख्या संच आणि तो आपण आर या कॅपिटल आर या अक्षराने दाखवतो. मग तुमच्या लक्षात आलं असेल वास्तव संख्या संचामध्ये कोणकोणत्या संख्या येतात. परिमेय संख्याही असतात आणि अपरिमेय संख्याही असतात. मग अपरिमेय संख्या कोणत्या मी तुम्हाला आता व्याख्या सांगितली. फॉर एक्झाम्पल अंडर रूट ऑफ 2 पाय अंडर रूट ऑफ 3 अंडर रूट ऑफ 5 एटसेट्रा या सर्व अपरिमेय संख्या आहे. अपरिमेय संख्या आणि परिमेय संख्या मिळून वास्तव संख्या तयार होतो आणि त्या संख्यांचा संच आपण आर या अक्षराने दाखवतो.